नमस्कार मी बागेश्री पारनेरकर टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत मध्य प्रदेशातील जबलपूर मध्ये कोळसा आणि लाकूड आधारित तंदूर भट्ट्यांमुळे वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तंदूर भट्टी वापरण्यास बंदी घातली आहे आणि त्यासाठीचा आदेशही जारी करण्यात आला आहे तंदूर भट्टी ऐवजी आता इलेक्ट्रिक किंवा व्यावसायिक गॅसवर आधारित स्टोव्ह वापरणं आवश्यक आहे आणि नियम न पाळणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या मालकांना पाच लाखांपर्यंत दंड होऊ शकतो अशी माहिती अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली या आदेशामुळे कोळशावर भाजल्यानंतर तंदूरमधून बाहेर पडणाऱ्या गरमागरम रोट्या असो किंवा नान आता भूतकाळात जमा होणार आहेत नोटिसा बजावल्यानं हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांचं धाबं चांगलंच दणाणले अंमलबजावणीसाठी जिल्हा अन्न सुरक्षा विभागाने शहरातील पन्नास हॉटेल मालकांना नोटीस बजावून लाकूड आणि कोळशावर आधारित तंदूर भट्टीचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत प्रदूषण रोखण्यासाठी मध्य प्रदेशात जबलपूरमध्ये तंदूरवर बंदी घालण्यात आली आहे पण यावर प्रशासन आणि हॉटेल मालकांनी आपापले मुद्दे सांगितलेत ते नेमके काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रशासन म्हणतं तंदूर भट्टीमध्ये कोळसा आणि लाकडाच्या धुरामुळे प्रदूषण होतं तसंच तंदूर रोटीमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाणही जास्त असतं आणि ते आरोग्यासाठी हानिकारक आहे पर्यायी इंधनासाठी इलेक्ट्रिक किंवा व्यावसायिक गॅसचा वापर करण्याचं सुचवलं आहे यावर हॉटेल मालकांचं म्हणणं आहे इलेक्ट्रिक आणि गॅसवर आधारित स्टोव्हवर तयार केलेल्या तंदूरच्या रोट्यांना तंदूर, तंदूर भट्टीतील रोटीची चव येऊ शकत नाही तसंच व्यावसायिक गॅस आणि इलेक्ट्रिक ओव्हनचा वापर त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही असं त्यांचं म्हणणं आहे